तर दिल्लीच्या निजामुद्दीन मध्ये मरकजचं आयोजन केलेल्या परिसरात महानगरपालिकेच्या वतीनं निर्जंतुकीकरण करण्यात आलंय. लॉकडाऊनच्या नियमाचं उल्लंघन करत या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या ठिकाणी 2000 अधिक मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती. हा प्रकार लक्षात आल्यानंतर हा परिसर रिकामा करण्यात आला. या ठिकाणी असलेल्यांपैकी अनेक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचंही आढळून आलंय. तसंच इथून देशभरात विविध ठिकाणी गेलेल्यांचाही आता शोध घेतला जातोय. त्यापैकी काही जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं चाचण्यांमधून समोर येत आहे. त्यामुळे अशा सर्वांचा शोध घेणं सध्या सुरू आहे. तसंच ज्या परिसरात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्या परिसरातही निर्जंतुकीकरण करण्यात आलंय. तर चंद्रपुरातून एक मोठी बातमी समोर येते. दिल्लीच्या जमातचे चंद्रपूर जिल्ह्यात वाढतंय कनेक्शन. एकूण 49 जमाती निजामुद्दीन कार्यक्रमात सहभागी झाल्याची माहिती मिळते. 7 जणांची ओळख ही पटलेली आहे. त्यापैकी 3 जण क्वारंटाईन करण्यात आलेले आहेत तर इतरांचा शोध सध्या सुरू आहे. या धक्कादायक खुलाशानं प्रशासकीय यंत्रणा सध्या धास्तावलेली आहे. दिल्लीतील निजामुद्दीन कार्यक्रमात देशभरातील अनेक लोकांनी हजेरी लावली होती आणि त्यानंतर ते आपापल्या गावी परतले. त्यामुळे या सर्वांचा सध्या शोध घेणं सुरू आहे. तर त्याचं चंद्रपूर कनेक्शन देखील आता समोर आलेलं आहे. प्रशासकीय यंत्रणा यामुळे धास्तावलेली आहे. एकूण 49 जमाती निजामुद्दीन कार्यक्रमात सहभागी झाल्याची माहिती मिळते. 7 जणांची ओळख पटलेली आहे. त्यापैकी 3 जणांना क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे तर इतरांचा शोध सध्या सुरू आहे. दिल्लीच्या जमातचं चंद्रपूर जिल्ह्यातलं कनेक्शन समोर आलेलं आहे. एकूण 49 जमाती या निजामुद्दीन कार्यक्रमात सहभागी झालेल्या होत्या. दिल्लीत पार पडलेल्या या निजामुद्दीन कार्यक्रमात 49 जमाती चंद्रपूरमधल्या सहभागी झाल्याचं समजतं आहे. त्यापैकी 7 जणांची ओळख पटलेली आहे. त्यापैकी 3 जणांना क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे. इतरांचा शोध सध्या सुरू आहे. दरम्यान अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी अभिषेक भटपल्लीवार आपल्या बरोबर जोडल्या गेलेले आहेत. अभिषेक, चंद्रपूर कनेक्शन या निजामुद्दीन कार्यक्रमाचं समोर आलेलं आहे, अत्यंत धक्कादायक अशी ही माहिती समोर आलेली आहे, काय सांगाल? समोर आलेली आहे. दिल्लीच्या जमातचा संदर्भ वाढलेले कनेक्शन आता सध्या चंद्रपूरमध्ये 49 जणांची समोर आलेली आहे. सात जणांची ओळख जी आहे पटलेली आहे. त्यापैकी 3 जणांना अलगीकरण करण्यामध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि तसंच अन्य व्यक्तींचाही जो आहे तो सुरू आहे. आणि त्या धक्कादायक लोकांना यंत्रणामध्ये सध्या नक्कीच अभिषेक. तर प्रशासकीय यंत्रणा सध्या धास्तावलेली आहे. 7 जणांची ओळख पटलेली आहे. 3 जण क्वारंटाईन करण्यात आलेले आहे. इतर चौघांचा शोध कशा प्रकारे सुरू आहे, काय सांगाल? आरोग्य विभाग, पोलीस यंत्रणा सगळ्या अलगीकरण कक्षावर त्याच्यापासून माहिती घेत आहे आणि त्यानंतर सगळ्या पाठपुरावा केला जात आहे. नक्कीच अभिषेक, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर दिल्लीच्या जमातमध्ये चंद्रपूरमधील लोकही सहभागी झाल्याचं समजतं आहे. यापैकी 7 जणांची ओळख पटलेली आहे. त्यांच्यापैकी 3 जणांना क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे. इतरांचा शोध सध्या घेतला जातोय.